जम्मू आणि काश्मीर हा भारताचा एक केंद्रशासित के केंद्र प्रदेश आहे एकतीस ऑक्टोबर दोन हजार एकोणावीस भारतीय संसदेने मंजूर केलेल्या ठरावानुसार जम्मू व काश्मीर हा केंद्रशासित प्रदेश झाला जम्मू आणि काश्मीर हा प्रदेश हिमाचल प्रदेश आणि पंजाब या राज्यांच्या उत्तरेस व लडाखच्या पश्चिमेस आहे या प्रदेशाची राजधानी श्रीनगर आहे तर मनोज सिन्हा हे येथील राज्यपाल आहेत येथे उर्दू काश्मीरी व डोगरी या भाषा बोलल्या जातात येथे प्रामुख्याने शेती केली जाते तसेच शेतीसंबंधीचे अनेक कामेही येथे केली जातात सफरचंद जरदाळू चेरी नाशपती मनुका बदाम अक्रोडच्या फळबागा येथे मोठ्या प्रमाणात दिसून येतात केशराचे उत्पन्न ही काश्मीरची खासियत आहे येथे मुस्लिम हिंदू बौद्ध शीख जैन व अन्य अन्यधर्मीय लोकही काही प्रमाणात राहतात रेशमी व लोकरी शालींवर अप्रतिम भरतकाम कशीदा अक्रोडाच्या लाकडावरील कोरीवकाम लगद्याच्या सुंदर वस्तू धातूच्या भांड्यांवरील नक्षी गालीचे वेताच्या करंड्या या कलांसाठी काश्मीर प्रसिद्ध आहे येथील मूळ पोशाख म्हणजे मोठा ढिला गाऊन हिवाळ्यात वापरायचा पोशाख हा लोकरीचा तर उन्हाळ्यात कापसापासून बनवलेला असतो तसेच रेशम कापडापासून बनवलेला पोशाखही वापरला जातो पारंपरिक फेरन हा पुरुष व महिला दोघांसाठी लोकप्रिय असा पोशाख आहे यासोबत ढिला पायजामा वापरला जातो तसेच यांच्या पोशाखात टोपी पगडीचाही वापर केला जातो येथील स्त्रिया सलवार कुर्ता व वा साडीसुद्धा वापरतात व वा पुरुष पतलून आणि कोटही वापरतात काश्मीरी लोक संपन्न जीवनाचा उपभोग हौसेने घेणारे असून समारंभात जत्रात उत्साहाने उत्साहाने सहभागी होतात लोकरी वसंतोत्सव वैशा वैशाखी हे ऋतू उत्सव येथे साजरे केले जातात अमरनाथ त्रिकुटतीर्थ वैष्णवदेवी चिनेनी शिवाजी ह्या येथील जत्रा लोकप्रिय आहेत महाशिवरात्र चैत्री पा पाडवा पौष अमावस्या हे सण येथे साजरे केले जातात तांदूळ हे येथील मुख्य अन्न आहे येथे शाकाहारी व मांसाहारी दोन्ही अन्नपदार्थ घेतले जातात तांदळाची रोटी वाजवान रिस्टा रोगनजोश यखी कहवा चमन तबाकमाज रोठ हे येथील काही अन्नपदार्थांची नावे आहेत गुलमर्ग चष्माशाही कुकरनाग अच्छीबल दल सरोवर पहलगाम इत्यादी पर्यटन पर्यटनस्थळं विकसित करण्यात आलेली आहेत येथील प्रेक्षणीय ये स्थळे म्हणजे श्रीनगर जवळची शालीमार चष्मचा चष्मशाही निषात नसीम ही रमणीय उद्याने गुलमर्ग खिलनमर्ग सोनमर्ग ही नयनमनोहर मनोहर भूप्रदेशे शाह हमदान हजरत बाल या मशिदी येथे आहेत तसेच पहलगाम लिद्दारदरी हरमुख ही निसर्ग दृश्ये उलर दल मानसबल गंगाबल शेषनाग कौसरनाग नीले नाग यासारखी सरोवर काश्मीरच्या सौंदर्यात भर घालतात अच्छेबल कुकरनाग वैरनाग अनंतनाग आदी हे झरे येथे पाहण्यास मिळतात पीर पंजाल बनिहाल झोझी भुर्जील या खिंडी सुद्धा येथे आहेत मार्तन मंदिर जम्मू त्रिकुटा तुलामुला क्षीरभवानी शंकराचार्य टेकडी शारदा दुर्गादेवी इत्यादी प्राचीन मंदिरे येथे आहे तसेच जगप्रसिद्ध अमरनाथ हे या प्रदेशातील पवित्र तीर्थस्थळ असून येथील नैसर्गिक गुहा येथे नैसर्गिक गुहा आहे येथील गुहेत बर्फाचे शिवलिंग तयार होते हे शिवलिंग साधारणपणे आठ ते दहा फूट उंचीचे असते दरवर्षी उन्हाळ्यात लाखो भाविक येथे भेट देतात तसेच हिमालय पर्वतरांगेतील वैष्णव देवी मंदिर हे याच प्रदेशातील असून ते त्रिकूट पर्वतरांगेत आहे वैष्णोदेवी पहाडावर आहे दरवर्षी कोट्यवधी भाविक लोक या मंदिराला भेट देतात म्हणूनच जम्मू काश्मीरला भारताचे नंदनवन असे म्हटले जाते